घ्यायचं आहे. आणि अपूर्णांक म्हणजे काय? जी संख्या पूर्ण नाही त्यालाच आपण काय म्हणतो? अपूर्णांक. अपूर्णांक. आता पहा हे किती आहेत? एक. हे किती आहेत? पाच. हे किती आहेत? आठ. म्हणजे पूर्ण संख्या. या काय आहेत? पूर्ण संख्या. पण आता मी याच्या खाली लिहिलं चार. चार. आता संख्या वाचा. एक दोनशे चार. याचा अर्थ काय होतो? एक पूर्णच्या चार समान भागापैकी एक भाग घेणे. याला काय म्हणायचं? एकला अंश म्हणायचं. याला काय म्हणायचं? छेद. छेद म्हणायचं. ही संख्या कोणती? पाच. आता ही संख्या कशी आहे? पूर्ण आहे का अपूर्ण आहे? पूर्ण आहे. आता मी त्याच्या खाली लिहिले दहा. आता संख्या वाचा. पाच अंशे दहा. अर्थ काय होतो सांगा? याच्यासारखा मी सांगितला तसा. एक पूर्णच्या दहा समान भागापैकी पाच असा त्याचा अर्थ. एक पूर्ण जी एक पूर्ण भाकरी त्याचे समान किती भाग केले? दहा. आणि त्यांपैकी किती घेतले? पाच. असा अर्थ होतो. त्याचा अर्थ विचार तर कळला पाहिजे. मग या पाचला काय म्हणायचं? अंश. आणि या दहाला काय म्हणायचं? शाबास. छेद म्हणायचं. म्हणजे वरच्या अंकाला काय म्हणायचं? खालच्या अंकाला छेद. अपूर्णांकाचा अर्थ कळाला? हो. मला सांगा छेद वेगवेगळा आहे का समान आहे? समान. मग तो छेद समान मानून घ्यायचा. समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज करताना एक पक्क लक्षात ठेवायचं की जर दिलेल्या अपूर्णांकाचे छेद समान असतील तर फक्त छेद तोच लिहून घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची. एक अधिक एक अधिक एक झाले तीन. किंवा आणखी एक स्टेप आपण वाढू शकतो इथे. एक अधिक एक अधिक एक म्हणजे उत्तर पुढे किती येणार आहे? तीन. पाच ला पाच छेद आणि वर आले तीन म्हणजे एक अंश छेद पाच अधिक एक अंश छेद पाच अधिक एक अंश छेद पाच बरोबर किती उत्तर आलं? पाच. लक्षात आली बेरीज? याचाच अजून दुसरा अर्थ आहे छेद पाच. हे किती वेळेस घेतले? म्हणजे एक अंश छेद पाच ची किती पटे? तीन. पट म्हणजेच काय? गुणाकार. एक अंश छेद पाच घेतले पण कितीदा घेतले? तीन. म्हणून त्याला तीनने गुणलं. तर लक्षात घ्या जरीही इथे खाली याच्या खाली काही नसेल तरी याच्या खाली एक अंश असतोच. गुणाकारामध्ये वरच्या अंशाची बेरीज करायची छेदाचा सॉरी गुणाकारामध्ये वरच्या अंशाचा गुणाकार करायचा खालच्या छेदाची छेदाचा पण गुणाकार करायचा. तीन एक तीन आणि पाच एक पाच आलं का तेच उत्तर? बेरीज केली तरीही तीन अंश पाच उत्तर आलं. पट म्हणून आपण लिहिलं तरी सुद्धा त्याच उत्तर किती आलं? तीन छेद पाच छेद सहा पाच अंशेद सहा अधिक पाच अंशेद सहा पाच पाच अंशेद चार अधिक चार अधिक पाच अंशेद सात बरोबर. आता पाच अंशेद सहा. मग मला पट रूपात लिहायचे काय लिहू पुढं? पाच अंशेद सहा. पट रूपात म्हणजे पाच अंशेद सहा हे किती वेळ आले? म्हणजे सहा गुणिले सहा. म्हणजे आता पुढे मी काय करणार आहे सांगा गुणाकार? सहा पाच सहा गुणिले पाच सहा पंचे तीस आणि छेद किती आहे? सहा. नाहीच का? आता सरळ त्याच्या खाली एक लिहित जा. सहा पंचे तीस आणि सहा गुणिले एक सहा कारण मध्ये गुणाकाराचे चिन्ह हे पक्क लक्षात ठेवायचं. आता याला जर भाग जातो का सहाने तीस ला? जातो.
फक्त सहा एक सहा आणि सहा पंचे तीस. उत्तर किती येईल? वर पाच अंश आणि छेद खाली एक. एक खालचा एक नाही लिहिला तरीही चालू. तुम्ही इथपर्यंतच लिहा का? इथून संक्षिप्त रूप पूर्ण लिहिले तरी चालतं, कारण सगळ्यालाच भाग जातो असं नाही. नाही भाग दिला तरी चालतो. आपल्याला दिलेला अपूर्णांक लिहिणं आणि गुणिले पट म्हणजे तो किती वेळा आहे तो अंक इथे लिहिणं आणि त्याचा गुणाकार करून इथपर्यंत सोडवलं. पुढचं नाही सोडवलं तुम्ही तरीही चालू. लक्षात आले? मग अंश कशाला म्हणायचं? वरच्या अपूर्णांकामध्ये वरच्या अंक असतो अंश आणि खालचा असतो छेद. इथपर्यंत आज पक्क आपण लक्षात ठेवायचं आणि त्यावर आधारित असणार आपला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. करणार? हो. ठीक.